नमस्कार मी डॉक्टर अमृत अविनाश महाजनी कन्सल्टन न्यूरोलॉजिस्ट संचेती हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आज मी आपल्याला स्ट्रोक विषयी सांगतो आहे तर स्ट्रोक म्हणजे ज्याला आपण पक्षघात लंडो म्हणजे सडन पेशंटच्या एखाद्या मेंदूच्या भागाला रक्तवाहिनीचा पुरवठा नीट न झाल्यामुळे पेशंटच्या बोलड्यात तोत्रेपणा येतो किंवा आता ती तात्यात जातील आज आपल्यासमोर हे पेशंट बसलेले आहेत जनरली जेव्हा पेशंटला स्ट्रोक येतो तेव्हा साडेचार तासाच्या आतमध्ये आपण पोहोचायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये कारण ते रक्त पातळ करायचं इंजेक्शन आपल्याला द्यावं लागतं पण काय टाबलं असतं अजून परत पेशंटला माहीत नसतं की केव्हा पोहोचायचं असतं का लवकर पोचायचं असतं कारण साडेचार तासाच्या आत तर तुम्ही इंजेक्शन दिलं पेशंटला रक्तपातळ करायच तर मी तुझ्या त्या भागावर रक्त प्रवाह होती बाकीचे जे मेंदूचा फार जो जाणार असतो तू व्यवस्थित कार्यरत करेल म्हणून ते इंजेक्शन द्यावं लागतं किंवा बेसिकली जे न्युरोस डॅमेज होणार असतात ते आपण वापू शकतो याच्यात आता काय लक्ष नसतात तर बी फास्ट आपण लक्षात ठेवायचं बी वन जे जर पेशंटचा बॅलन्स जात असेल ई म्हणजे आय बन म्हणजे सदन दृष्टी पेशंटची कमजोर झाली असेल केफ म्हणजे तोंडात वाकडेपणा ए म्हणजे हातात अशक्तपणा किंवा पायात अशक्तपणा आणि एस म्हणजे बोलण्यात तोतरेपणा आणि टी म्हणजे टाईम टू कॉल म्हणून बी फास्ट हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे पण कधी कधी पेशंट लवकर पोचत नाही तरी हे पेशंट आमच्याकडे आले होते उघडीमध्ये सहा तास झाल्यानंतर ते आले होते तरी आम्ही त्यांना व्यवस्थित पकडलं त्यांचा सिम्टम्स ओळखले आणि त्यानुसार त्यांना व्यवस्थित औषधे बिक फिजिओथेरपी केली आणि आज पाच दिवसानंतर त्यांची कम्प्लीट ट्रीटमेंट झालेली पण पेशंटमध्ये नाईन्टी पर्सेंट इम्प्रुवमेंट झाली तरही आपण पेशक्ट करून समजून घेऊया पट तुम्हाला तसं वाटतं आणि घेऊन तुम्हाला काय दाखवलं होतं आणि बोललं वगैरे आता आत वरथिंगून दाखव बघा तुमचं नाव चाललं बघ पसंट मग उठले तुम्ही प्रॉपर शो पो हात खाली घ्या चालून दाखवा उभं राहा आणि तेव्हा पेशंटला स्वतःचे स्वतः चालता येत नव्हतं उभं राहता येत नव्हतं हे जरी उशीर आले पण जरी आपण त्यांना व्यवस्थित वेगळ्या <laughs> उपचार केले त्याचे स्क्रोपचे कारण काय काय हे आपण निदान केलेलं आहे तर ते आपल्याला सापडलं त्याच्यानंतर त्यांना ॲक्युरेट अशी फिजिओथेरपी आपण केली कोर स्ट्रेथनिंग मसल्स केली डिपार्टमेंटल फिजिओ केलं तसंच त्याचे सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करून गेले व पेशंटमध्ये आता नाईंटी फाईव्ह पर्सेंट इम्प्रुवमेंट आहे तसंच आपण त्यांना फॉलोअप आता एक महिन्याने बोलावणार नाही ना आणि हा जो पिरियड असतो पेशंटला जनरली जेव्हा स्ट्रोक होतो तर तुमच्याकडे तीन महिने असतात तीन महिन्याच्या तुम्ही त्याच्याकडनं जेवढं फिजिओथेरपी कराल किंवा त्याच्याकडं बोलण्याची प्रॅक्टिस कराल जसं आपण लहान मुलाला शिकवतो तसे दे� तीन महिन्यापर्यंत त्याच्याकडनं रामरक्षा म्हणून गेले किंवा स्पष्ट उपचार करून गेले तेव्हा पिरियडमध्ये डेव्हलपमेंट जास्त होतं त्याच्यामुळे पहिले तीन महिने तुमच्याकडे हा गोल्डन पिरियड असतो तेव्हा तीन महिन्यात तुम्ही जास्त वर्कअप करायला पाहिजे पेशंटच्या फिजिओथेरपीवर आणि साडेचार तास हे नेहमी गोल्डन हवर सगळ्यांनी लक्षात ठेवायला पाहिजे जेव्हा पण सिमटम्स येतील तेव्हा हे सिमटम्स साडेचार सा तासाच्या आत तुम्ही हॉस्पिटलला पोहोचायला पाहिजे जिथे स्टोक्यूड आहे रक्तपातळ करायचं इंजेक्शन्स आपल्याला देतात पेशंटला आणि त्याच्यामुळे जे पुढचे जे दुष्परिणाम आहेत ते होत नाही थँक्यू